इयत्ता 8वी गणित सराव संच 1.3। आज आपण सराव संच 1.3 सोडवणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा। पहा, खाली परिमेय संख्या दिली आहे 9/37। 9/37 ही संख्या आपल्याला दशांश रूपात लिहायची आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या 37 ने या 9 ला भाग द्यावा लागेल, म्हणजेच छेदाने अंशाला भागावे लागेल, तेव्हा आपल्याला या संख्येचे दशांश रूप मिळेल। चला तर आपण भागाकार करूया। 9 ला 37 ने भागायचे आहे। पहा, आता 37 चा पाढा तर आपल्याला येत नाही, आपण 37 चा पाढा इथे तयार करायला शिकू। अगदी 2 मिनिटात 37 चा पाढा तयार होतो। 37 मधील 7चा पाढा आपण इथे लिहूया। पहा कसा लिहायचा आहे, पण 7 एक 7, 7 2 14। 14 मधला 4 इथे लिहायचा आणि दशक स्थानचा एक आपण बाजूला इथे लिहिणार आहोत। 7 2 14, 7 3 21। 21 मधला 1 इथे 2 बाजूला। 7 4 28। 7 5 35। 7 6 42। 7 7 49। 7 8 56। 7 9 63। 7 10 70। आता 3चा पाढा आपण इथे लिहूया। पाहतो कसा, 3 1 3, 3 2 6 आणि 1 7। 3 3 9 आणि 2 11। 3 4 12 आणि 2 14। 3 5 15 आणि 3 18। 3 6 18 आणि 4 22। 3 7 21 आणि 4 25। 3 8 24 आणि 5 29। 3 9 27 आणि 6 33। 3 10 30 आणि 7 37। अशा प्रकारे आपण 37चा पाढा तयार करून घेतला। 37चा पाढा येत असेल तर ठीक, नसेल येत तर आपण असा तयार करू शकतो अगदी 2 मिनिटात। आता आपण हा भागाकार करूया। 37 पेक्षा 9 लहान आहेत, म्हणून आपण इथे शून्याचा भाग देऊया। 37 0 0, खाली उरले 9। 9 शून्य गेला 9। आता आपण इथे एक दशांश चिन्ह देणार, इथे पण एक दशांश चिन्ह देणार। आता आपण दशांश चिन्हानंतर इकडे कितीही शून्य लिहू शकतो, म्हणून आपण इथे घेतला एक शून्य लिहून। आता आपण हा शून्य खाली घेणार। इथे आपल्याला संख्या मिळाली 90। आता 37 ने आपल्याला 90 ला भागायचे आहे। आता पहा 37चा पाढा पहा, 90 संख्या नाही, म्हणून 90 पेक्षा छोटी संख्या आहे 74। 37 × 74 म्हणून आपण इथे लिहिणार 2 आणि इथे लिहिणार 74। 90 मधून 74 आपण वजा करणार। 90 मधून 74 गेले, खाली उरले 16। आता पहा इथे आपण आणखी एक शून्य घेणार, हा शून्य आपण खाली घेणार। इथे आपल्याला संख्या मिळाली आता 160। आता 137 ने 160 ला भागायचं आहे। 37च्या पाढ्यात 160 नाहीत, 160 पेक्षा छोटी संख्या शोधा। 148। 37 + 148 म्हणून आपण 4 इथे लिहिले आणि 148 इथे लिहिले। आता 160 मधून 148 आपण वजा करूया, खाली उरले 12। 12 वर आपण आणखी एक इथे शून्य देऊ आणि हा शून्य खाली घेऊया। आपल्याला संख्या मिळाली 120। 120 आहेत का 37च्या पाढ्यात, नाहीत। 120 पेक्षा छोटी संख्या 111। 37 * 111। 120 मधून 111 आपण वजा करूया, 120 मधून 111 गेले, खाली उरले 9। आता पहा आपण 9 वर आणखी एक इथे शून्य घेऊया आणि तो शून्य खाली घेऊया। इथे मिळाले आपल्याला पुन्हा 90। आपल्याला इथे जसे 90 मिळाले होते तसेच 90 आता पुन्हा, म्हणजेच हा भागाकार पुन्हा आपला रिपीट होणार, म्हणजे ही प्रक्रिया आपली पुन्हा 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 अशीच खाली चालू राहणार। मग आपण इथपर्यंतच भागाकार करायचा आहे, म्हणजेच आता आपल्याला या परिमेय संख्येचं रूपांतर दशांश पूर्णांकात मिळालं आहे। इथपर्यंत आपल्याला 90 मिळाले, आपण इथे थांबणार आहोत। आता आपण हे
आपला आलेला उत्तर म्हणजे या परिमेय संख्येचं दशांश रूपांतर आपण ते इथे लिहून घेऊया. शून्य दशांश चिन्ह दोन चार तीन हा संख्येचा ग्रुप आपण खाली भागाकार करत राहिलं तर पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे, म्हणून आपण या रिपीट होणाऱ्या एक ग्रुपवर एक आडवी रेषा देणार आहोत. अशा प्रकारे आपण हे पहिलं उदाहरण सोडलं. आपलं दुसरं उदाहरण आहे 18/42. आता या 18/42 आपण संक्षिप्त रूप देऊया, म्हणजेच अंशाला आणि छेदाला समान संख्येने भाग देऊया. अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागले तरीही आपल्या परिमेय संख्येची किंमत बदलणार नाही, म्हणून आपण भाग देऊया. पहा, 6 ने 18 आणि 42 भाग जातोय, म्हणून आपण भाग देऊया. 6 3 18 6 7 42 आपल्याला अपूर्णांक मिळाला 3/7. 3/7 आपण आता 3 ला 7 ने भाग देऊया, म्हणजे आपल्याला दशांश रूप मिळेल. आपण हा भागाकार करूया 3/7. आता 3 हा 7 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण शून्याचा भाग देऊया. 7 0 0 3 मधून 0 गेले 3. आता पुढे भागाकार करायचं म्हणून आपण इथे दशांश चिन्ह देऊया, इथे पण एक दशांश चिन्ह देऊया. आता आपण इथे पुढे कितीही शून्य घेऊ शकतो. आपण एक शून्य घेतला तो शून्य खाली घेऊया. आता आपल्याला संख्या मिळाली 30. आता 7 ने 30 भागायचं आहे. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 7 4 28 खाली उरले 2. पुन्हा आपण इथे एक शून्य घेऊया आणि तो खाली घेऊया. आता 7 ने 20 भागायचं आहे. 7 1 7 7 2 14 7 2 14 खाली उरले 6. परत एक शून्य घेऊया आपण. 60 ही संख्या मिळाली. 7 8 56 60 मधून 56 गेले, खाली उरले 4. आता पहा इथे आपण एक शून्य पुन्हा घेऊया. 7 5 35 40 मधून 35 गेले, खाली उरले 5. पुन्हा एक शून्य घेऊया. आपल्याला हा भागाकार जिथपर्यंत करायचा आहे तिथपर्यंत आपल्याला पुन्हा 3 मिळणार नाही, म्हणजेच पुन्हा आपले हे भागाकार रिपीट होणार नाही. पहा 50. आता 7 7 49 वजा करूया. 50 मधून 49 गेले, 1 उरला. पुन्हा आपण एक शून्य घेऊ आणि तो खाली घेऊया. 7 1 7 10 7 गेले, खाली उरले 3. हे 3 पुन्हा आपल्याला खाली इथे मिळाले, म्हणजेच आता हा भागाकार पुन्हा खाली रिपीट होणार, म्हणून आपण इथपर्यंतच थांबायचं आहे. आपल्याला दशांश रूप मिळालं आहे, म्हणजेच 18/42 दशांश रूप आपल्याला मिळालं आहे. 0.4285 7 1 आणि हा ग्रुप पुन्हा पुन्हा रिपीट होणार, म्हणून इथे आपण वरती एक आडवी रेषा या ग्रुपवर देणार आहोत. आपलं पुढचं तिसरं उदाहरण आहे 9/14. पाहता या 14 ने या 9 भागल्यावर आपल्याला याचे दशांश रूप मिळणार आहे. आपण भागाकार करूया. 9/14. आता पहा 9 लहान आहे 14 पेक्षा, म्हणून आपण शून्याचा भाग देऊया. 9 0 14 0 0 9 मधून 0 गेला, खाली उरले 9. आता पहा इथे दशांश चिन्ह, इथे दशांश चिन्ह, दशांश चिन्ह दिल्यानंतर आपण इकडे कितीही शून्य लिहू शकतो. आता हा शून्य आपण खाली घेऊया. आता मिळाले 90. आता 14 पाढा 90 किंवा 90 पेक्षा छोटी संख्या येईपर्यंत आपल्याला मोजायचा आहे. पहा 14 1 14 14 2 28 14 3 42 14 4 56 14 5 70 14 6 84 14 8 96 96 90 पेक्षा मोठे होतात, म्हणून 14 6 84 90 मधून 84 गेले, खाली उरले 6. आता पहा हा शून्य आपण पुन्हा खाली घेऊया. आता इथे मिळाली संख्या 60. आता 14 पाढा
साठ किंवा साठपेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजायचं आहे. चौदा एक चौदा, चौदा दोन अठ्ठावीस, चौदा त्रिक बेचा, चौदा चौक छप्पन. चौदा पाचे सत्तर होतात म्हणून चौदा चौक छप्पन. साठमधून छप्पन गेले, खाली उरले चार, पुन्हा शून्य आपण खाली घेऊया. आता चौदा एक चौदा, चौदा दुने अठ्ठावीस, चौदा दुने अठ्ठावीस. चाळीसमधून अठ्ठावीस गेले, खाली उरले बारा, शून्य पुन्हा आपण खाली घेऊया. आता हा भागाकार आपल्याला तिथपर्यंत करायचा आहे जोपर्यंत संख्या रिपीट व्हायला सुरुवात होत नाही. पहा आपल्याला एकशे वीस मिळाले. आता चौदाचा पाढा एकशे वीस किंवा एकशे वीसपेक्षा छोटी संख्या येईपर्यंत आपण मोजूया. चौदा एक चौदा, चौदा दोन अठ्ठावीस, चौदा त्रिक बेचा, चौदा चौक छप्पन, चौदा पाचशे सत्तर, चौदा सात चौऱ्याऐंशी, चौदा आठ एकशे बारा, चौदा नऊ एकशे सव्वीस होतात म्हणून चौदा आठ एकशे बारा. एकशे वीसमधून एकशे बारा गेले, खाली उरले आठ, पुन्हा एक शून्य देऊया आणि तो शून्य खाली घेऊया. आता झाले ऐंशी, छप्पन चौदा पाचशे सत्तर. ऐंशीमधून सत्तर गेले, खाली उरले दहा, पुन्हा एक शून्य देऊया इथे, तो शून्य खाली घेऊया. आता मिळाले शंभर, चौदा सत अठ्ठ्याण्णव, सातचा भाग जातो इथे पहा, सा चौदा सत अठ्ठ्याण्णव. शंभरमधून अठ्ठ्याण्णव गेले, खाली उरले दोन, पुन्हा एक शून्य घेऊया इथे आणि इथे खाली घेऊया तो शून्य. चौदा चौदा एक चौदा, चौदा दोन अठ्ठावीस होतात म्हणून चौदा एक चौदा. वीसमधून चौदा गेले, खाली उरले सहा. आता पहा इथे सहा आला आहे, इथे सहा आला आहे. आता हे सहाचे पुढचे गणित इथे आपले पुन्हा खाली रिपीट होणार म्हणून आपण इथपर्यंत थांबायचं आहे. आपलं दशांश पूर्णांकाचं रूपांतर आलंय बरोबर शून्य दशांश चिन्ह सहा चार दोन आठ पाच सात एक. हा ग्रुप पुन्हा रिपीट होणार म्हणून आपण त्या ग्रुपवर एक आडवी रेषा द्यायची आहे. आपलं चौथं उदाहरण आहे वजा एकशे तीन छेद पाच. आता या एकशे तीनला आपल्याला या पाचने भागायचं आहे. आपण भागाकार करूया म्हणजे आपल्याला दशांश रूपात रूपांतर मिळेल. एकशे तीन भागिले पाच. आता पहा पाचपेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणून आपण शून्याचा भाग देणार नाही, आता डायरेक्ट भाग देणार. पहा पाच दुने दहा, दहातून दहा गेले शून्य उरला, वरचे तीन खाली घेतले. पहा इथे सगळेजण चुकतात, इथे लगेच तीनावर शून्य घेऊन इथे दशांश चिन्ह देऊन सहाचा भाग देतात. तसं न करता आपण आता हा तीन खाली घेतला आहे. आता या तीनला आपण भाग देणार. तीनला पाचने भाग जात नाही म्हणून तीन तीन पाचपेक्षा लहान आहे म्हणून आपण इथे शून्याचा भाग देणार. पाच शून्य शून्य आणि तीनमधून शून्य गेला तीन. आता नंतर आपण इथे दशांश चिन्ह देणार, दोनच्या नंतर लगेच दशांश चिन्ह देणार नाही आणि इथे एक दशांश चिन्ह देणार, इथे शून्य घेणार. आता हा शून्य आपण खाली घेणार. आपल्याला मिळाले इथे तीस, पाच सक तीस, तीसमधून तीस गेले शून्य. भागाकार पूर्ण झाला, आपलं दशांश पूर्णांकात रूपांतर आपल्याला मिळालं बरोबर वीस दशांश चिन्ह सहा. इथे अंशस्थानी वजा चिन्ह आहे म्हणून आपण उत्तराला इथे वजा चिन्ह देऊन घेऊया म्हणजे आपलं उत्तर आलं आहे वजा वीस दशांश चिन्ह सहा. आपलं पाचवं आणि शेवटचं उदाहरण आहे वजा अकरा छेद तेरा. पहा म्हणजे आपल्याला या तेराने या अकराला भाग द्यायचा आहे. आपण भागाकार करूया. अकरा भागिले तेरा. आता पहा तेरापेक्षा अकरा छोटे आहेत म्हणून आपण शून्याचा भाग देऊन घेऊया. अकरा तेरा शून्य शून्य, अकरामधून शून्य गेला खाली उरले अकरा. आता आपण इथे आणि इथे दशांश चिन्ह देणार. आता दशांश चिन्हानंतर आपण इकडे शून्य कितीही वेळा लिहू शकतो. आता हा शून्य आपण दिलेला खाली घेणार. आपल्याला इथे संख्या मिळाली एकशे दहा. आता तेराचा पाढा एकशे दहा किंवा एकशे दहापेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजायचा. तेरी आठी एकशे चार, एकशे दहामधून एकशे चार गेले, खाली उरले सहा. इथे पुन्हा एक शून्य घेऊ आणि तो शून्य खाली घेऊ. आता मिळाले आपल्याला साठ. आता तेराचा पाढा साठ किंवा साठपेक्षा छोटी संख्या येईपर्यंत आपण मोजणार. तेरे एक तेरा, तेर दोन सव्वीस, तेर त्रिक एकोणचाळीस, तेर चौक बावन्न, तेरी पाचशे पासष्ट होतात म्हणून तेर चौक बावन्न.
60 मधून 52 गेले, खाली उरले 8। आता पुन्हा एक शून्य घेऊया आणि 8 वर हा शून्य खाली घेऊया। आपल्याला ही क्रिया तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत संख्या या पुन्हा आपल्याला रिपीट होत नाही तोपर्यंत। आता पहा, 13 11 13 13 24 24 53 55 63 78 63 78 63 78 होतात म्हणून 63 78। 80 मधून 78 गेले, खाली उरले, पुन्हा एक शून्य घेऊ आणि तो शून्य खाली घेऊ। आता मिळाले 20, 13 13 13 26 म्हणून 13 1 13। 20 मधून 13 गेले, खाली उरले 7, पुन्हा एक शून्य घेऊ आणि शून्य खाली घेऊ। 13 5 65 70 मधून 65 गेले, खाली उरले 5, पुन्हा एक शून्य घेऊया इथे आणि तो शून्य खाली घेऊया। 33 39 50 मधून 39 गेले, खाली उरले 11। आता पहा, इथे 11 आहे, इथे सुद्धा 11 होते। आता हे 11 पासून हे खाली उदाहरण पुन्हा रिपीट होणार म्हणून आपण इथपर्यंतच भागाकाराची क्रिया करायची आहे। हे मिळालं आपल्याला उत्तर, म्हणजेच -11 चे 13 बरोबर त्याचे दशांशापूर्णांकात रूपांतर कसे आहे, 0.8 4 6 1 5 3। आणि हा ग्रुप पुन्हा पुन्हा रिपीट होतो म्हणून त्यावर एक आडवी रेषा आपण देणार आणि इथे वजा चिन्ह आहे म्हणून आपण उत्तरात सुद्धा इथे वजा चिन्ह देणार। आपलं उत्तर आलंय -0.8 4 6 1 5 3।